नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कन्व्हज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत जो या कोरोना काळामध्ये पॅरेंट्सला फेस करावा लागतोय. तर बघूया. बघा, आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये शाळा स्कूल्स बंद आहेत, पण बंद आहेत म्हणून काय झालं, ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन लेक्चर्स तर चालू आहेत. आणि हा जो ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन लेक्चरचा जो कॉन्सेप्ट आहे तो पॅरेंट्ससाठी एक हेडॅक आहे. बरोबर ना? मी सगळ्याच पॅरेंट्सचं नाही म्हणत आहे, पण खूप आपण जर सर्वेमध्ये बघितलं तर मेजॉरिटी अशाच पॅरेंट्सची आहे की ज्यांना ऑनलाईन क्लासेसच्या कॉन्सेप्टमुळे किंवा ऑनलाईन लेक्चर्समुळे हेडेक आहे. चला तर आता याची काय काय कारणं आहेत आणि याचे सोल्युशन्स काय आहेत आपण ते बघूया. आणि असं जर तुमच्यासोबतही घडत असेल किंवा हा प्रॉब्लेम तुम्हालाही फेस करावा लागत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मला असं वाटतं की तुम्हाला काही ना काहीतरी सोल्युशन नक्की मिळेल. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, असं काही नाही आहे की ऑनलाईन क्लासेसमुळेच फक्त पॅरेंट्सची चिडचिड होते की याआधी काही ऑनलाईन क्लासेस वगैरे असं काही ऑनलाईन लेक्चर्स वगैरे होत नव्हते, तरीही पॅरेंट्सची चिडचिड व्हायची जेव्हा ते मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही पॉईंट्स कव्हर करणार आहोत. आता बघा, जेव्हा आपण मुलांचं ॲडमिशन करतो किंवा मग म्हणजेच ते एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जातात, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातात, याचा अर्थ काय की त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळणार असतं. जेव्हा ते एका क्लासमधनं दुसऱ्या क्लासमध्ये जातात तेव्हा त्यांचा सिलॅबस पूर्ण चेंज होतो आणि हा पूर्ण चेंज झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा पूर्णपणे नवीन असल्यामुळे त्यांना शिकायला या सर्व गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागणार असतो. तर आपण पॅरेंट्स म्हणून आपल्या माइंडमध्ये हे आधीच फिट केलं पाहिजे की या सर्व सिलॅबस किंवा या सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला ही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि जर ही गोष्ट आधीच आपण स्वतःला समजावून सांगितली तर मग आपली चिडचिड होणारच नाही. आता नेक्स्ट केसमध्ये आपण ऑनलाईन क्लासेसबद्दल बघूया. बघा, आता कसं होतं की ऑनलाईन क्लासेस झाले किंवा ऑनलाईन लेक्चर झालं की मुलांना होमवर्क एक तर पीडीएफमध्ये देतात किंवा मग एक लिंक पाठवली जाते आणि मग त्यानुसार मुलांना होमवर्क करायचा असतो. तर मग ही जी पीडीएफ पाठवतात किंवा लिंक पाठवतात या सर्व गोष्टी मुलांसाठी नवीन असल्यामुळे त्यांचं कन्फ्युजन खूप होतं आणि मग अशा वेळेस ते पॅरेंट्सकडे येतात आणि पॅरेंट्सचीही चिडचिड होते. पण तुम्ही अशा वेळेला पेशन्स ठेवा, कारण की मुलांसाठीही या गोष्टी तेवढ्याच नवीन आहेत जेवढ्या की तुमच्यासाठी. आणि हा जो कोरोनाचा वाईट काळ आहे हा आज ना उद्या निघून जाईल, पण आपल्या मुलांचं जे फ्युचर आहे ते आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचा विचार करूनच आपण आपल्या रागावरती कंट्रोल करा आणि मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो पॉईंट ऐकल्यानंतर बऱ्याच पॅरेंट्सला रागही येईल, पण काही हरकत नाही, कारण की ही फॅक्ट आहे. बघा, बऱ्याच घरांमध्ये असं होतं की मुलं अभ्यासाला बसली की एकीकडे टी व्ही चालू असतो किंवा मग पॅरेंट्स मोबाईलमध्ये लागलेले असतात आणि मुलं साईडला अभ्यास करत असतात. आणि अशा वेळेला काय होतं, एक तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे अभ्यासावर नसतं, त्यांचं लक्ष असतं की टीव्हीमध्ये काय चाललंय किंवा मग मम्मी मोबाईलमध्ये काय करते. आणि अशा वेळेला आपण त्यांना ओरडून सांगितलं जाईल की तू अभ्यास कर आणि त्यांना जर काही आडलं आणि ते जर आपल्याला विचारतायत, पण आपण सिरियलमध्ये किंवा मग मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे कधी कधी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा मग आपण ऐकूनही न ऐकल्यासारखं करतो, किंवा मग एखाद्या वेळेला असं होतंय की आपण मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर मग अशा वेळेला मुलं पुन्हा पुन्हा विचारतात की हे काय आहे असं काय आहे. तर मग आपण अशा वेळेला काय, त्यांनी सारखं विचारल्यामुळे आपणही इरिटेट होतो आणि त्यांच्यावर ओरडतो. मग अशामुळे मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, मग त्यांना जर नेक्स्ट टाइम काही आडलं तर मग त्यांना असं वाटतं की मी जर पुन्हा विचारायला गेले किंवा मी जर पुन्हा विचारायला गेलो तर मम्मी पुन्हा माझ्यावरच ओरडणार, यापेक्षा नाही न विचारलेलंच बरं. त्यामुळे मग ही मनामध्ये भीती ठेवून ते पुढे म्हणजे हिम्मतही करत नाही की आपल्याला विचारावं. त्यामुळे पेशन्स ठेवा आणि अभ्यास मुलांचा अभ्यास घेताना किंवा मुलं अभ्यास करताना टी व्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. आता आपण आपला चौथा पॉईंट बघूया. यामध्ये मुलांना स्कूलमध्ये अभ्यासामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात, वेगवेगळे विषय असतात. तर यामध्ये काही सब्जेक्ट्स मुलांचे फेवरेट असतात, तर या उलट काही सब्जेक्ट्स त्यांना अजिबात आवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ते त्यांना अवघड जातात किंवा मग ते त्यांना व्यवस्थित येत नाही, म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल आवड कधीही निर्माण होत नाही. आणि मग अशा वेळेस जेव्हा त्यांना होमवर्क करायला सांगतो आणि जेव्हा ते होमवर्क करायला बसतात आणि आपण जेव्हा त्यांना त्यांच्या नावडीचा जो सब्जेक्ट आहे, जो सब्जेक्ट त्यांना अजिबात आवडत नाही, जेव्हा आपण त्यांना त्याचा होमवर्क आधी करायला सांगतो
त्यावेळेला त्यांना गोष्टी त्यांना काही गोष्टी येत नाही, आणि जेव्हा ते आपल्याला विचारतात तेव्हा आपण त्यांना समजावूनही सांगतो, आणि बऱ्याच वेळा त्यांना एकदा समजावून सांगून किंवा दोनदा समजावून सांगून त्यांना कळत नाही, मग अशा वेळेला आपण चिडचिड करतो, त्यांच्यावरती ओरडतो, मग अशा वेळेला काय होतं की त्यांचं कन्फ्युजन वाढतं, त्यांच्या मनामध्ये भीती असते, त्यामुळे त्यांना ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्याही येत नाहीत. हवं तर तुम्ही ट्राय करून बघा, त्यांना 5 ते 6 एका पेजवरती 5 ते 6 क्वेश्चन्स असे द्या, त्यामध्ये पहिले जे 2 क्वेश्चन्स आहे ते त्यांचा जो त्यांना अजिबात आवडत नाही अशा सब्जेक्टचे द्या, आणि आपल्याला माहिती आहे की ते सॉल्व्ह करू शकत नाही असे 2 क्वेश्चन्स द्या, आणि जे उरलेले 3 ते 4 क्वेश्चन्स आहे ते असे द्या की ते इझिली सॉल्व्ह करू शकतील, आणि तुम्ही बघाल जेव्हा ते पहिले 2 क्वेश्चन सॉल्व्ह करतील आणि जेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम येईल किंवा जेव्हा ते कुठे अडतील आणि आपल्याकडे विचारायला येतील आणि आपण जर त्यांच्यावरती ओरडलो तर त्यांना ते तर त्यांना समजणारच नाही, पण या उलट असंही होतं की ज्यांना त्यांना जे नंतरचे 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहेत त्यामध्येही खूप कन्फ्युजन होतं, तेही त्यांना सॉल्व्ह करता येत नाही, किंवा आले जरी तरी पण त्यांच्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त असतं. त्यामुळे त्यांचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे तर त्याचा जो होमवर्क आहे किंवा त्याचा जो अभ्यास आहे त्यांना तो आधी करू द्या, आणि नंतर जे उरलेले जे सब्जेक्ट्स आहेत ते त्यांना आवडत नाही तेही त्यांना सॉल्व्ह तर करणच आहे, ते अभ्यास त्यांना करणारच आहे, तो जे आवडतात त्याचाही करणं आहे आणि जे आवडत नाही त्याचाही करणं नाही आवडत त्याचाही करणच आहे, तर त्यामुळे जे आवडत आहेत त्याचं आधी करू द्या ना, काय हरकत आहे. आधी काय व्हायचं की जी प्रोफेशनल लोक आहेत किंवा मग जी मोठी लोक आहेत त्यांच्या ज्या मीटिंग्स वगैरे आहेत त्या ऑनलाईन व्हायच्या, जसं की स्काईप वगैरे हे ॲप वापरून. पण आताच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये मुलांचं जे एज्युकेशन सिस्टम आहे तेही पूर्णपणे ऑनलाईन केलं आहे, आणि यामुळे बरेच असे पॅरेंट्सला आणि मुलांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत, आणि यामुळे घरा आपल्या पूर्ण फॅमिलीवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट, एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट घरामध्ये क्रिएट होत आहे. तर यामुळे अजिबात चिडचिड करू नका, पेशन्स ठेवा, आणि ज्या वेळेला मुलं जेव्हा ऑनलाईन लेक्चर्स किंवा ऑनलाईन क्लासेस अटेंड करतात त्याबरोबर पॅरेंट्सही त्यांच्यासोबत बसा, ज्यांना शक्य आहे, मम्मीला शक्य असेल तर मम्मी बसा, पप्पांना शक्य असेल तर पप्पा, कोणी बसू शकतं. अशाने काय होतं की मुलांना ज्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत आपण त्या फेजमधनं गेल्यामुळे त्यांना ज्या गोष्टी कळणार आहेत ते त्यांच्या आधी आपल्याला कळतील, किंवा मग ते आपल्याला जे शिकणं आहे ते सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जर त्यानंतर त्यांना जर काही होमवर्क दिला किंवा त्या मुलांना जर कुठे काही अडलं तर आपण त्यांना इझिली समजावून सांगू शकू. त्यामुळे त्यांच्यासोबत मुलांसोबत तुम्हीही पॅरेंट्सही जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत ऑनलाईन क्लासेस आहेत त्यांच्या साईडला बसून तुम्ही अटेंड करा, ज्यामुळे चिडचिड होणार नाही किंवा चिडचिड होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. आता आपण आपला नेक्स्ट पॉईंट बघूया. यामध्ये बऱ्याच पालकांना जेव्हा टीचर्स आपल्या मुलांना ओरडतात तेव्हा खूप राग येतो, आणि बरेच असे पॅरेंट्स असेही असतात की ते कंप्लेंटही करतात की टीचर्स आमच्या मुलांना सारखेच ओरडतात. पण तुम्ही कधी ह्याचा विचार केलाय का, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये 1 किंवा 2 मुलांचा अभ्यास घेतोय किंवा त्यांना शिकवतोय तर आपली एवढी चिडचिड होते, आणि तिथे एक टीचर तुमच्या 50-50 मुलांना एकत्र शिकवत आहे तर त्यांची किती चिडचिड होत असेल. आणि आपण जर आपले चिडचिड किंवा आपला राग कंट्रोल करू शकत नसो तर हा विचार करा की ते 50-50 मुलं कसे हँडल करतात, तर आपण त्यांच्याशी कम्पेअर करून किंवा त्यांचा विचार करूनही आपले चिडचिड कमी करू शकतो. आत्तापर्यंत आपण जेवढ्या टिप्स बघितल्यात या सगळ्या टिप्सचा वापर करूनही जे पॅरेंट्स आपला राग कंट्रोल करू शकत नाही त्यांच्यासाठी एक लास्ट आणि इंटरेस्टिंग टिप आहे, चला आता आपण ती डिस्कस करूया. आता जेव्हा मुलं अभ्यासाला बसतील ना तेव्हा तुम्हीही असं काहीतरी एक नवीन काम करायला घ्या की जे तुम्हाला अजिबात जमत नाही किंवा तुम्ही याआधी ते काम कधीही केलेलं नाहीये, आणि जर तुम्हाला ते काम पहिल्याच वेळेला जमलं किंवा तुम्ही जे करतायत त्यामध्ये पूर्ण ते काम पूर्णपणे परफेक्ट आहे असं जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही तुमच्या मुलांकडनं हे एक्सपेक्ट करा की तुम्ही त्याला पहिल्यांदा सांगितलं की तुला हे आलंच पाहिजे, सपोज तुम्ही त्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलाय मग तरच, आणि जर तुम्हालाही ते काम पहिल्याच वेळेस जमलं तरच तुम्ही त्या मुलाकडनं एक्सपेक्ट करा की त्या मुलालाही एकदा सांगितल्यानंतर पहिल्याच वेळेला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर ही एक लास्टची जी ट्रिक आहे ती वापरून बघा, नक्की फरक पडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर पहिल्यांदा आला असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.